मराठा समाज पिछले कई दिनों से मराठा आरक्षण की मांग कर रहे हैं। सघन मराठा समाज और मराठा क्रांति मोर्चा की ओर से निगड़ी स्थित तहसीलदार कार्यालय तक मोर्चा निकाला गया और महाराष्ट्र सरकार का विरोध किया गया। सुबह 11 बजे मराठा समाज की ओर से आकुड़े के खंडोबा मंदिर के सामने एकत्र हुए और नारे लगाए कि एक मराठा एक लाख मराठा, आरक्षण हमारा अधिकार है, किसी के बाप का नहीं, मराठों को आरक्षण मिलना चाहिए। मराठा आरक्षण को लेकर राज्य सरकार की भूमिका अभी भी स्पष्ट नहीं है। कहा गया है कि सरकार आरक्षण की मांग को जल्द से जल्द पूरा करे। इसके बाद जुलूस निगड़ी स्थित तहसील कार्यालय की ओर रवाना हुआ। मराठा आरक्षण की मांग को लेकर राज्य भर में आमरण अनशन, सांकेतिक उपवास, मशाल मार्च, विरोध मार्च जैसे कई तरीकों से सरकार से मराठा आरक्षण की मांग की जा रही है। कुछ जगहों पर इस आंदोलन ने हिंसक रूप ले लिया है। पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आकुर्डी खंडोबा माळ ते निगडी तहसीलदार कार्यालय अशा प्रकारचा भव्य मोर्चा सकल मराठा समाजाच्या वतीने संपन्न झाला। या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी दलित समाजाचे लोक असतील, एससी एसटीतले लोक असतील, ओबीसीतले लोक असतील, ख्रिश्चन समाजाचे लोक असतील, यांनी देखील उत्स्फूर्तपणे आम्हाला पाठिंबा व्यक्त केला, त्याबद्दल त्या समाजाचं धन्यवाद। खरं तर मनोज जारांगे पाटील आज 9 दिवसापासून अन्नपाणी त्याग करून आंदोलन करतायत, त्यांची तब्येत ढासळलेली आहे, त्यांच्या केसालाही धक्का लागू नये आणि सरकारने अत्यंत संवेदनशीलपणे त्यांच्या आंदोलनाकडे पाहावं। जो काल सर्वपक्षीय प्रस्ताव केला आहे तो त्यांनी नाकारलाय, त्याचा पुनर्विचार सरकारने करावा आणि त्यांच्या मागणीची पूर्तता करावी। बीडमध्ये जो काही हिंसाचार घडला, चुकीचं काम घडलं, ते त्याला मराठा समाज समर्थन करत नाही, मात्र त्यामागे काही षड्यंत्र आहे का, कोणी दुसऱ्याच लोकांनी घुसून काय केलंय का, या संदर्भात निश्चित शासनानी पडताळणी करावी। मात्र निरापराध मराठा समाजाच्या युवकांवरती खूप गंभीर गुन्हे ते दाखल करतायत, त्या विभागात संचारबंदी त्यांनी त्या ठिकाणी बंद केलेली आहे। आंदोलन उपोषण आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ते उचलून घेऊन जात आहेत। या सगळे प्रकार सरकारने थांबवावेत अशा प्रकारचा आमचा इशारा आहे। आणि मनोज जारांगे पाटलांच्या संदर्भात आज शासनाचा प्रस्ताव त्यांच्याकडे जाणार आहे, त्यावर मनोज जारांगे पाटील पुढची काय दिशा देतात, काय संदेश देतात, काय आदेश देतात, त्यावर पिंपरी चिंचवड शहरातील सकल मराठा समाज आणि क्रांती मोर्चाची दिशा ठरणार आहे। मनोज जारांगे पाटील जो आदेश देतील त्याचं पालन सकल मराठा समाज या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही। खरं तर पिंपरी चिंचवड शहरामधील खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, आमदार महेशदादा लांडगे असतील, आमदार अश्विनीताई जगताप असतील, आमदार अण्णा बनसोडे असतील, उमा खापरे आमदार असतील, किंवा शिरूळचे आमदार अमोल कोल्हे असतील, किंवा सुप्रियाताई सुळे असतील, हे आमच्या शहराच्या संबंधित असणारे खासदार आमदार आहेत। आणि त्यापैकी बहुतांशी लोकप्रतिनिधींनी यावरती कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही, ते तोंड तोडून घरात बसलेले आहेत, ते झोपेचं सोंग घेत आहेत, झोपलेले नाही, झोपेचं सोंग घेत आहेत। खरं तर त्यांनी यावरती प्रतिक्रिया द्यायला हवी। आमचा आग्रह आहे की त्यांनी प्रत्येकाने आपापल्या नेत्यांकडं, म्हणजे आप्पांनी मुख्यमंत्र्याकडं, दादांनी देवेंद्र फडणवीसांकडं, अण्णांनी अजितदादांकडं आणि कोल्हेंनी शरद पवारांकडं, या सगळ्या नेत्यांकडं आग्रह धरून आमच्या मराठा समाजाची ही मागणी पूर्ण करा, अन्यथा समाज आम्हाला रस्त्यावर फिरू देत नाही, अन्यथा आम्ही तुमच्या पक्षाशी संबंध तोडू, इतकी टोकाची भूमिका त्यांनी समाजासाठी घ्यायला पाहिजे, मात्र ते घेत नाही। त्यांना त्यांची आमदारकी आणि खासदारकी प्रिय समाजापेक्षा वाटते, मात्र याच समाजांनी त्यांना खासदार आमदार केले, समाजाचं ऋण फेडण्याची ही त्यांना संधी आहे। त्यांनी राजीनामा द्यायचा का नाही तो त्यांचा भाग आहे, मात्र समाजाला आपल्या नेत्यांकडनं, या सरकारकडनं न्याय देऊन त्यांनी आपल्या पदरात पुण्य पाडून घ्यावं, अशाही प्रकारची विनंती आमची त्यांना आहे। या पुढच्या काळात जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाहीत तोपर्यंत या शहरामध्ये आमदार, खासदार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांचा कुठलाही कार्यक्रम या शहरात होणार नाही। जर कुणी तसा कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न केला तर तो कार्यक्रम मराठा समाज उधळून लावल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा आजच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। ब्यूरो रिपोर्ट, वी सरस न्यूज, पिंपरी चिंचवड।